महाराष्ट्र आणि त्या उपोषणाला राज्यभरामधून धनगर समाजाचे पाठिंबा जो आहे तो मोठ्या प्रमाणाने मिळत आहे. चोपडा तालुक्यातील जे धनगर समाज आहे ते समाजाने आज चोपडा शहरातील तिरंगा चौकात रास्ता रोक आंदोलन जे केलेले आहे. तालुक्याभरातून मोठ्या प्रमाणावर आज धनगर समाज रास्ता रोक करताना दिसत आहे. आपण जाणून घेऊ आता मोठे आपलं रास्ता रोक करणारे जे त्यांचं काय मागणी आहे, काय मागणी आपली रास्ता रोक आंदोलन करतात. आमचं हे जे आज आंदोलन चालू आहे हे संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी एकाच प्रत्येक ठिकाणी हे आमचं आंदोलन चालू आहे. 1985 सालापासून आमची मागणी आहे सरकारकडे. आम्ही काही 2-4 वर्षापासून आंदोलन करत नाहीये. तर आणि इतर समाजातून आम्हाला काही आरक्षण द्या अशी आमची काही म्हणणं नाहीये. आमचं जे स्वतंत्र आरक्षण आहे ते आम्ही मागतोय. त्याची जे आरक्षणाची अंमलबजावणी आहे ही आम्हाला हवी आहे कोर्टाकडून. हा आम्हाला कोर्टाकडून आम्हाला चांगला निर्णय मिळाला, चांगला दिलासा दिला की धनगर आणि धनगर हा एकच असून ही जमात कोणत्याही प्रकारे वेगवेगळी नसून यांना आरक्षण द्या. परंतु सरकारने जी शिंदे समिती जी स्थापन केलेली होती त्या समितीने सर्व छानबीन केल्यानंतर धनगर आणि धनगर हा एकच ही जमाती एकच असून त्यांना आरक्षण द्या असं सांगितलं. परंतु जो GR आहे तो GR आजपर्यंत त्यांनी इश्यू केलेला नाहीये. मग तो GR का इश्यू करत नाहीये? जर कोर्टाने तुम्हाला छानबीन करून जर कोर्टाकडून तुम्हाला आदेश मिळाले आहेत तर सरकारला काय अडचण आहे? काय निर्णय घ्यायला त्यांना काय दुखापत आहे? आज पंढरपूरमध्ये आमचे बऱ्याच दिवसापासून धनगर समाजाचे लोक आरक्षणासाठी बसलेले आहेत. त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे. त्या लोकांची परिस्थिती सरकारला दिसत नाहीये का? मग सरकार हे झोपेचं सोंग का घेत आहे? यांना कळायला पाहिजे ना की धनगर आणि धनगर समाजाचा जर एकच मुद्दा हा इतक्या दिवसापासून चालू आहे तर त्या मुद्द्याला अनुसरून तुम्ही छानबीन केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळाल्यानंतर जर तुम्ही GR तयार केला आहे तर तो GR तुम्ही का इश्यू करत नाहीये? तो GR तुम्ही इश्यू करायला पाहिजे ना. तुम्हाला आणखीन काय अडचणी आहेत? आम्ही अनेक वर्षापासून कोर्टाकडून कोर्ट कचेरी खेळतोय आमचा समाज आणि इतर या 4-5 वर्षापासून इतर समाजांनी जे आरक्षण मागतोय आम्हाला इतरांशी काही घेणं देणं नाहीये. आमचं जे आहे तेच आम्हाला द्या ना. आम्हाला इतरांकडून आम्ही मागत नाहीये. काही आम्हाला भीक पण नाही मिळते ना. तुम्ही आमच्या ज्या हक्काचं आहे तेच देत आहे. काही भीक पण नाही मागत आहे ना आम्ही. यासाठी आम्ही आंदोलनांची संख्या देखील उपस्थिती आहे. तर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जे आंदोलन होतं त्याच्यात महिलांची संख्या कुठेतरी कमी आहे. पण आपण जे आंदोलन रास्ता रोक आंदोलन करतात या आंदोलनामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर नाही. ही मोठ्या प्रमाणावर संख्या नाही दादा, कारण पितृपक्ष चालू असल्यामुळे प्रत्येक घरात महिलांना पितृश्राद्ध करायचं असतं आणि त्या कारणास्तव बऱ्याचशा महिला या घरी अडकून पडल्या. ही जी संख्या आहे ही आमची अगदी तोडकी मोडकी संख्या आहे. आमच्या खरं ज्या महिला आहेत या तर घरामध्येच आहे, पण त्यांना एक कारण आहे की पितृपक्षामध्ये बऱ्याचशा महिलांना घरातले श्राद्ध कर्माचे जे कार्य आहे ते करावे लागतात, त्यामुळे बऱ्याच महिला येऊ नाही शकल्या. आणि आपण पाहिलं असेल तर जे धनगर समाजातील जे महिला आणि पुरुष हे रास्ता रोक आंदोलन करतायत, त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळावं. मागणीसाठी आमचे शासनाकडे वारंवार आम्ही मागणी करत आहोत, परंतु ते आम्हाला कुठलेही यार काढत नाही अशी त्यांची मागणी. उमेश नगराणे, न्यूज 8, महाराष्ट्र.